दरम्यान आजच्या दूध आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळीजवळ अज्ञाताने पाच दुधाचे टँकर फोडले तसंच रस्त्यावर दूध ओतून देण्यात आलं वीस ते पंचवीस लोकांच्या जमावानं टँकर चालकाला बेदम मारहाण केली दूध घेऊन जाणारे हे टँकर धारवाड इथल्या नंदिनी मिल्कचे आहेत हे सर्व टँकर पुण्याला दूध घेऊन चालले होते विशेष म्हणजे टँकर फोडल्यानंतर दूध पळवून नेण्यासाठी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली होती अखेर कर्नाटकातील दुधाचे टँकर महाराष्ट्रात सुरक्षित सोडण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त कोगनोळी टोल नाक्यावर तैनात करण्यात आलाय शासनानं गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केलंय रविवारी रात्री कोगनोळी इथल्या शेतकरी पेट्रोल पंपाचे शेजारी धारवाडच्या नंदिनी मिल्कचे टँकर उभे होते आज सायंकाळी सव्वा पाच वाजता तीन वाहनातून सुमारे पंचवीस जण दुधाच्या टँकर जवळ आले आणि त्यांनी टँकरवर हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला अज्ञात आंदोलकांनी हातोडी आणि पाईपच्या साह्यानं नंदिनी मिल्क टँकरचे वॉल तोडले त्यानंतर काही वॉल सोडून टँकर मधील दूध रस्त्यावर ओतण्यात आलं जमावानं महमद सौदागर नावाच्या टँकर चालकाला बेदम मारहाण दूध रस्त्यावर ओतल्याचं समजताच कोगनोळी परिसरातील अनेक नागरिकांनी हाताला लागेल ते भांड घेऊन टँकरकडे धाव घेतली अन्य चार टँकर चालकांनी प्रसंगावधान राखून टँकरसह पळ काढला फोडलेल्या टँकरमधील दूध पळवण्यासाठी नागरिकांची चांगली झुंबड उडाली त्याचवेळी पोलीस आल्याचं अधिकारी सूरज गुरव पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली कर्नाटकातील दुधाचे टँकर महाराष्ट्रात सुरक्षित जावेत यासाठी दोन्ही राज्यातील पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर बंदोबस्त ठेवलाय आज दिवसभरात कर्नाटकातील सतरा टँकर महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्तात रवाना झाले